वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून बस थांबा सेड लोकार्पण. उदगीर तालुका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्राध्यापक डॉक्टर अतुल धाबारे यांच्या वाढदिवसानिमित्त बस थांबा लोकार्पण करण्यात आला. श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेला बस थांबा वंचित बहुजन आघाडीचे नेते शिवानंद हैबतपुरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले, तर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते बस थांब्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघ MIM चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतुल धाबारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी बस थांब्याचं नियोजन केलेलं आहे. बस थांबा या गावाला दान दिलेलं आहे. माझ्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत. निश्चित या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांना काय वाटतं हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर मला सांगा, या त्यांच्या उपक्रमाबद्दल आपणास काय वाटतं? सर ॲक्च्युली कसं आहे माहीत आहे का, मोठमोठे लोकांचं वाढदिवस जे हे लोक ताज हॉटेलसारख्या आणि मोठमोठे मंगल कार्यालय हॉटेल घेऊन बुक करून करतात. त्याच्यामध्ये कसं आहे, पैसाही व्यर्थ आणि त्यांना का पब्लिसिटीसाठी त्यांनी करतात. परंतु आमचे गुरु माननीय अतुलजी धाबारे सर यांनी जी एक वाढदिवस त्यांनी साजरा केलेला ह्या रोडवर खरोखर अगदीशी एकदम प्रेरणादायी आहे. कारण ह्या उन्हामध्ये उन्हातानामध्ये जे आमच्या माता भगिनी असतील, भाऊबंधू असतील, शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी असतील, पावसात भिजत इथं उभारण्याची वेळ अशी, पावसात असो उन्हात असो इथं मोकळ्या जागेवर त्यांना उभा टाकायची वेळ त्यांच्यावर आलेली होती. हे काम सत्ताधाऱ्यांचं काम आहे, ज्यांनी आज खुर्चीवर बसलेल्या लोकांचं काम आहे. परंतु आजपर्यंत काँग्रेस असेल भाजप असेल ह्यांनी फक्त विकास फक्त कागदावर केलेला आहे आणि कागदावरचा विकास आम्हाला चालणार नाही. आणि भविष्यात जर आमची वंचित बहुजन आघाडीची सत्ता जर उदगीर जळकोट विधानसभा म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये जर असेल, आम्ही उदगीर तालुक्यामध्ये जिथे जिथे बसस्थानकं नाहीत त्या त्या ठिकाणी आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी असे बसस्थानक उभा करणार आहोत. निश्चित यांनी जो उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि ग्वाही दिलेली आहे की वंचित आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये जर आली तर निश्चितपणे चाकूर अहमदपूर तसेच उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी बसथांबे हे कायमस्वरूपी निर्माण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. माझ्यासोबत या ठिकाणी आगाराचे प्रमुख आहेत. या आगार प्रमुखाचं मत काय आहे आणि याबद्दल यांना काय वाटतं हे जाणून घेऊया. आज आपण अतुल धाबारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त इथं मन्ना उमरगा येथे प्रवासी निवारा म्हणजे बसस्थानक, छोटंसं बसस्थानक त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून आज उभारलेलं आहे. अतिशय चांगला असा उपक्रम त्यांनी प्रवाशांकरता किंवा गावांच्या लोकांकरता त्यांनी केलेला आहे. तरी मी उदगीर आगाराचे आगार प्रमुख यांना त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी यांनी ज्या राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. माझ्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांच्याही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत. काय सांगाल की निश्चित या ठिकाणी गावचे सरपंच आहेत. सरपंचजी, या तुम्हाला कशाप्रकारे तुम्हाला या बसस्थानकाच्या बाबतीमध्ये म्हणजे कसा प्रॉब्लेम येत होता आणि आज बसस्थानक झाले, काय वाटते आपणास? आमच्या गावामध्ये वाहन थांबत नव्हते, इथं पाण्या पावसाची ऊन होता, झाड निवारण होता, काही नव्हतं. ते साहेबाच्या वाढीच्या निमित्ताने त्यांनी स्वतः स्वखर्चातून त्यांनी बसस्थानक इथे उभा केलं आहे वंचित बहुजन आघाडीमार्फत. आणि इथं एकही गाडी थांबत नव्हती, पुन्हा तणात त्यांनी फिरत होते आणि निश्चित या ठिकाणी या बसस्थानक या ठिकाणी दिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत. या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ आहेत, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी? सर आम्हाला कॉलेजला जाताना कुठलीच बस थांबत नव्हती, पण सरांनी या ठिकाणी बसस्थानक उभारून आता यापुढे येणारी कुठलीही बस इथं थांबणार आणि आम्ही वेळेवर कॉलेजमध्ये पोहोचणार, त्यामुळे सरांचं खूप निश्चित या ठिकाणी कुठलीही बस येऊन थांबेल आणि या विद्यार्थ्यांना होणारी द्विधा अवस्था ही या ठिकाणी होणार नाही असे या ठिकाणी ग्रामस्थांचं मत आहे. माझ्यासोबत दुसरे ग्रामस्थ आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया. माझं नाव गंगूताई अंबादासखंजे कुरका रोड. ज्यावेळेस मी MSCBचं टेंडर माझ्याकडे होतं आणि त्यावेळेस माझ्यासोबत एक मुलगी होती, म्हणजे मी तिला घेऊन काम करायचे आणि त्यावेळेस मला 2 किलोमीटर रांचलच जावं लागत होतं.
आणि चलत जाऊन दिवसभर उन्हामध्ये फिरून ती फोटोचे मीटरचे फोटो काढून घेऊन येते वेळेस मला इथं बसायला सहारा राहत नव्हता. आणि गाडी लहात केल्याच्या नंतर कोणती गाडी थांबली तर थांबायची नाही तर जायची. मग त्यावेळेस मला वाटायचं कारण ही 2010 पासून मला काम लागलं 2013 पर्यंत. तीन वर्ष सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना किंवा इथल्या नेत्यांनी याच्याबद्दल काही सांगितलं का किंवा काही सांगितलं नाही किंवा ते विचारही केले नाही. तर त्यांची गाडी जरी इथं आदळा खात गेली ना त्यांची गाडी जरी इथं कुठं बिघडली जरी असली तर त्यांना या सहाऱ्याचं सुद्धा काही वाटलं नाही किंवा इकडून येणाऱ्या महिलांचं प्रवाशाचं त्या गावकऱ्याचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही. आणि त्यावेळेस मग मी त्या लोकांनाही बघायचे. या ठिकाणी आता अतुल धावरे सरांनी जो उपक्रम राबवला याबद्दल आपण काय सांगाल? अतुल धावारे सरांनी अतिशय त्यांनी माझ्या घरी आले माझे मुलाचे मित्र आहेत ते आले तेव्हा मला सांगितले असा असा कार्यक्रम आहे आणि असं असं हे करणार. ती म्हणले हे तुमच्या लक्षात कसं आलं सर? फार छान तुम्ही विचार केलात आणि स्टँड करायचं मनामध्ये कसं घेतलं मला अति आनंद वाटला आणि मी तुमच्या कार्यक्रमाला हजर राहीन असं मला वाटलं. आणि मी यांना हे सर्व पाहता यांना या स्टँडचा यांना आनंद वाटतोय आणि त्यांचं कौतुकही केलं जात आहे. माझ्यासोबत धावरे सर आहेत. धावरे सरांना याबद्दल काय वाटतंय आपण जाणून घ्या. सर, हे नेमकं संकल्पना कशा प्रकारे आपल्या मनामध्ये सुचलेली आहे? मी उदगीरचे चापोली असा गेल्या 22 वर्षापासून मी ह्या मार्गावरती प्रवास करत असताना मला असं दिसून आलं की प्रत्येक गावामध्ये काही ना काही त्या ठिकाणी आसरा आहे, निवारा आहे, त्यांना बसण्याची सोय आहे. काही ठिकाणी हॉटेल्स आहेत तर काही ठिकाणी झाड आहेत, परंतु मन्ना उमरगा हे असं गाव आहे की त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची सुविधा नाही. त्या ठिकाणी एकही हॉटेल नाही किंवा त्या ठिकाणी एखादं झाड देखील नाही की जे त्यांची म्हणजे त्यांना निवारा देऊ शकेल. आणि मन्ना उमरगा येथील ग्रामस्थ कमीत कमी 2 किलोमीटर गावातून पायी चालत येऊन या ठिकाणी मेन रोडला थांबायचे, परंतु ह्या मेन रोडवरती त्या ठिकाणी मी सतत पाहायचो की लहान मुलं असतील, म्हातारे असतील, महिला असतील, हे या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तर अतिशय भयानक त्रास राहायचा यांना, तर अशाही परिस्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी बससाठी थांबण्याशिवाय पर्याय नसायचा आणि ते थांबायचे. आणि बऱ्याचदा मी पाहिलं की बऱ्याचदा गाड्या त्या ठिकाणी थांबायच्या नाहीत, प्रवासी हात करायचे परंतु गाड्या थांबायच्या नाहीत, काही थांबायच्या. त्याच्यामुळं गेल्या 3 वर्षापासून माझ्या हा मनामध्ये विचार चालूच होता, परंतु आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी विचार केला की यावेळेस काहीही झालं तरी आपण हे करायचं म्हणजे करायचं. आणि माझ्या वंचित बहुजन आघाडीची जी माझी टीम आहे ह्या टीमला सगळ्यांना विश्वासात घेऊन मी सांगितलं की माझ्या वाढदिवसानिमित्त इतर कसलाही खर्च न करता आज आपण हे काम करायचं. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या या श्रमामुळं आज या ठिकाणी हे बसस्थानक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. वाढदिवसाचा अनावश्यक होणारा खर्च टाळून त्यांनी या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी बसस्थानकाची निर्मिती केलेली आहे. निश्चित प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असाच त्यांनी जनतेला संदेश दिलेला आहे. कॅमेरामॅन आमिर शेखसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, उदगीर.